विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इत्ता सातवीमधील गणित या विषयातील अकरावा चॅप्टर वर्तुळ या ठिकाणी पाहणार आहोत वर्तुळाच्या ज्या काही संकल्पना असतात किंवा जे वर्तुळाचे घटक असतात त्रिज्या जीवा व्यास परी यांची माहिती तुम्हाला या मागील इयत्तेमध्ये झालेली आहे तरी परंतु हा चॅप्टर या ठिकाणी घेण्याच्या अगोदर त्याची आपण थोडीशी उजळणी घेऊ हो। या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे कशाची आकृती सर्वांना माहीत आहे की स ही आकृती वर्तुळाची आहे आणि त्या वर्तुळाच्या आकृतीमध्ये बऱ्याच अशा रेषा काढलेल्या आहेत मग या रेषा काय सांगतात किंवा कोणते घटक दर्शवतात ते या ठिकाणी पाहणार आहोत आपण तर सुरुवातीला वर्तुळातील महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे त्रिज्या मग आता या आकृतीमध्ये त्रिज्या कोणती आहे तर जी त्रिज्या म्हणजे अशी रेषा की जी वर्तुळ केंद्रामधून निघून वर्तुळावरील कुठल्याही एका बिंदूपर्यंतची जी रेषा असते त्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात म्हणजे वर्तुळ केंद्रापासून निघून वर्तुळावरील कुठल्याही एका बिंदूला स्पर्श करणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात मग या ठिकाणी कुठल्या कुठल्या त्रिज्या आहेत तर बघा इथं दु वर्तुळ केंद्रातून निघणाऱ्या किती त्रिज्या दिलेल्या तिथं तर ओ सी ओ बी आणि ओ ए या तीन त्रिज्या आहेत म्हणजे आपण या ठिकाणी लिहूया ओ बी ओ सी ओ ए या पद्धतीने तीन त्रिज्या या ठिकाणी आहेत म्हणजे लक्षात आलं वर्तुळ वर्तुळ केंद्रामधून निघणारी रेषा जे मंजे की वर्तुळावरील कुठल्याही एका बिंदूला जाऊन मिळते त्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात म्हणजे वर्तुळ केंद्रातूनच ती त्रिज्या निघालेली पाहिजे म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी अजून एक बघा ओ एफ ही सुद्धा त्रिज्या आपल्याला सांगता येईल म्हणजे चार त्रिज्या या ठिकाणी आहेत म्हणजे त्रिज्या म्हणजे काय हा पॉईंट क्लिअर झाला असेल की वर्तुळ केंद्रातून निघलेली आहे आणि वर्तुळावरील बिंदू पर्यंत वाढवलेली जी रेषा असते त्याला त्रिज्या असे म्हणतात आता जिवा जिवा म्हणजे काय तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला जिवा असे म्हणतात कुठलेही दोन बिंदू या ठिकाणी कुठले कुठले बिंदू जोडलेले आहेत या कृतीमध्ये तर ईपासून सी पर्यंतचे बिंदू एपासून बी पर्यंतचे एपासून डीपर्यंतचे आणि एफ पासून सी पर्यंतचे हे बिंदू एक वर्तुळावरील दोन बिंदू एकमेकाला जोडले मग या झाल्या काय सर्व जीवा झाल्या या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या जीवा इथे लिहूया ई सी पुन्हा ए बी पुन्हा ए डी आणि नंतर एफ सी या, या ठिकाणी या चार जीवा झाल्या म्हणजे लक्षात आलं की कुठलेही दोन बिंदू ई सी म्हणजे त्यातलं अंतर कमी जास्त प्रत्येक जीवेचं जी लांबी असते ती कमी जास्त असू शकते तर हा झाला जीवा आता यानंतर व्यास व्यास कशाला म्हणायचं की व्याससुद्धा जीवेसारखंच की वर्तुळावरील दोन बिंदू ज्या रेषेने जोडले जातात परंतु अशी रेषा वर्तुळ केंद्रामधून गेलेली पाहिजे म्हणजे वर्तुळ केंद्रामधून गेलेली रेषा वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा त्याला व्यास असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी जीवा जिवेला जीवेची बघत असताना आपण कुठूनही गेली वर्तुळ केंद्रातूनच जावे असं काही नसतं ते कुठूनही गेलेली रेषा दोन बिंदूला जोडली तरी ती जीवा असते परंतु व्यास मात्र हा वर्तुळ केंद्रातूनच गेलेला असावा मग या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून गेलेले किती आहेत तर या ठिकाणी दोन आहेत एफ सी आणि ए बी हे दोन व्यास आहेत म्हणजे या ठिकाणी त्रिज्या जीवा आणि व्यास या संकल्पना तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट झाल्यात हा फक्त जीवा आणि व्यास याच्यामधला काय फरक आहे तो या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर वर्तुळामधील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे परी परी कशाला म्हणायचं तर हे जे वर्तुळ आहे समजा सी या अंतरापासून पूर्ण एक राऊंड मारून पुन्हा सी अंतरापर्यंतचा जो भाग आहे म्हणजे ज्या बिंदूपासून सुरुवात करून त्याच बिंदूपर्यंतचं जे माप असतं त्याला काय म्हणायचं परीघ म्हणायचं पूर्ण बाहेरची कडा त्याला काय म्हणायचं परीघ असे म्हणतात तर मग या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं या चार क्रिया लक्षात आल्या तर आता या ठिकाणी वर्तुळावरचे विविध उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला काय की काही सूत्र बाप पाहायचे आहेत आणि ते सूत्र पाहताना या त्रिज्या जीवा व्यास यासाठी काही आणण्यासाठी या इंग्रजी वर्ण वर्णमालेतील दुसऱ्या लिपीमधील काही अक्षरे घेतली जातात बघा जाता। त्रिज्यासाठी काय घेतलं जातं त्रिज्यासाठी सेकंड लिपीमधलं आर घेतलं जातं तसेच ठिकाणी व्यास व्यासाकरता डी आणि परी बरोबर सी असे अक्षरे घेतले जातात आणि या वर्तुळामध्ये एक एक चिन्ह घेतलं जातं ज्याला आपण मराठीतून पाय असे म्हणतात म्हणजे सु गणित तज्ञाने या पायचा उपयोग वर्तुळामधील वर्तुळावर आधारित जे काही उदाहरणं आहेत ते सोडवण्यासाठी या ठिकाणी केलेला आहे आणि पायची सुद्धा गणित तज्ज्ञांनी निश्चित केलेली आहे की बावीस अंश छेद सात ज्यावेळेस सूत्रामध्ये पाय हा हे अक्षर येतं त्यावेळेस त्या, त्या पायची किंमत इथं बावीस सप्तमांश किंवा बावीस अंश छेद सात ही घ्यायची आता या ठिकाणी आपण एक दोन सूत्र येतं ते आपण पाठ करून ठेवूया तर सी बरोबर पाय डी म्हणजे परीक बरोबर पाय गुणवले डी परीक काढायचं असेल तर पाय गुणवले डी काढलं तर आपल्याला या ठिकाणी काय होतं परीक मिळतो तसेच दुसरं एक सूत्र आहे की सी बरोबर टू पाय आर म्हणजेच परी बरोबर दोन गुणिले पाय गुणिले त्रिज्या असंही एक सूत्र आहे मग तुम्हाला असं कन्फ्युज होताल तुम्ही की सी बरोबर दोन सूत्र आहेत सी बरोबर पायडी आणि सी बरोबर टू आर म्हणजे नेमकं सूत्र वापरायचं कोणतं तर ज्यावेळेस गणितामध्ये जर व्यास दिलेला असेल तर हे सूत्र वापरायचं आणि ज्या वेळेस गणितामध्ये जर त्रिज्या दिलेली असेल तर हे सूत्र वापरायचं आणि हे सूत्र वापरल्यानंतर या ठिकाणी आपण या सूत्राच्या आधारे आपण विविध उदाहरणे या ठिकाणी सोडू शकतो तर चला या ठिकाणी आपण एक काही उदाहरणं पाहूया तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण वर्तुळावरील काही उदाहरणे पाहू आता आपण जे सूत्र पा पाहिले आहेत त्या सूत्रावर आधारितच काही ठिक या ठिकाणी उदाहरणं आहेत तर सुरुवातीचं पहिलं उदाहरण कोणतं आहे बघा की एका वर्तुळाचा व्यास चौदा सेमी आहे तर त्याचा परीघ काढा काय विचारलं आहे परीघ विचारलेला आहे परीघ विचारलेला आहे त्यामुळं ज्यावेळेस व्यास दिलेला आहे म्हणजे आपण दोन सूत्र बघितले त्या दोन सूत्रामध्ये ज्या सूत्रामध्ये व्यास व्यासाचं चिन्ह दिलेलं असतं किंवा व्यासासाठी जे अक्षर दिलेलं असतं ते अक्षर कोणत्या सूत्रामध्ये दिलेलं आहे तर सी बरोबर पाय डी या सूत्राचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि सी म्हणजेच या ठिकाणी बघितलं आहे की परिंग म्हणजे आपण परी काढतोय सी बरोबर पायचे किंमत किती बावीस अंश सात गुणवले डी डी म्हणजे किती दिले चौदा मग या का ठिकाणी काय करायचे काटाकाटी करायची सात एके सात सात दोन्ही चौदा आणि म्हणजेच बावीस गुणवले दोन बरोबर चव्वेचाळीस म्हणजे परीख बरोबर चव्वेचाळीस सेमी अतिशय सोपं गणित आहे सूत्राचा वापर करायचा आणि या पद्धतीने हे सोडवायचं त्याच्यानंतर एक पुढचं गणित या ठिकाणी आपण पाहणार आहोत की एका वर्तुळाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर त्याचा परीख काढा बघा वरच्या गणितामध्ये व्यास दिला होता आता या गणितामध्ये काय दिली त्रिज्या दिली आहे आणि काय काढायला सांगितलंय परीखच सांगितलं आहे म्हणजे आता दुसरं सूत्र या ठिकाणी जे दोन सूत्र पाहिले त्यातलं दुसरं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल आपल्याला सी बरोबर टू पाय आर सी बरोबर दोन ला दोन गुणवले पायची किंमत बावीस अंश सात आणि आर ची किंमत पस्तीस या ठिकाणी पुन्हा काटाकाठी करायची सात एक सात साता पाच पस्तीस म्हणजे काय आलं इथं बावीस दोन गुणवले बावीस गुणवले पाच आणि या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर तो गुणाकार येतो दोनशे वीस म्हणजे परी बरोबर दोनशे वीस सेमी आता हे दोन उदाहरणं पाहिल्यानंतर आता एक तिसऱ्या प्रकारचं एक अजून थोडंसं वेगळं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत आपण की एका वर्तुळाचा परीघ या ठिकाणी काय दिलं आहे आता परीघ दिलं आहे आणि काय विचारलं आहे त्रिज्या आणि व्यासकाडा म्हणून विचारलं आहे मग या ठिकाणी सुरुवातीला काय विचारलं आहे त्रिज्या विचारली म्हणजे त्रिज्येचं सूत्र म्हणजे ज्या ठिकाणी त्रिज्येचा उल्लेख आहे ये ते सूत्र या ठिकाणी वापरायचं सी बरोबर टू पाय आर या ठिकाणी सी म्हणजे काय ती परी परीख आहे ले आपल्याला एकशे अठ्ठ्याण्णव बरोबर दोन गुणवले बावीस अंशे सात गुणवले आर या ठिकाणी आता आर म्हणजे आर आपल्याला काढायचं म्हणून इथं आर जसं तसं ठेवलंय आता काय करायचं की आर हे बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणि सर्व संख्या दुसऱ्या बाजूला घ्यायच्या म्हणजे आता हे दोन गुणवले बावीस सप्तमांश बरोबर चिन्हाच्या आलीकडे घ्यायचं म्हणजे आता इथं भागिले सात आहे तर पुढं इकडं आल्यानंतर काय होईल गुणवले सात होईल म्हणजे सात गुणवले एकशे अठ्ठ्याण्णव आणि इथं दोन आणि बावीस जे आहे हे इथं गुणाकाराच्या स्वरूपात ते इकडं आल्यावर का होईल भागाकाराच्या स्वरूपामध्ये येईल बरोबर आर या ठिकाणी पुन्हा डायरेक्ट आपण भाग घालू शकतो बावीस एक बावीस बावीस नऊ एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे काय आलं तर सात नऊ त्रेसष्ट अंश चे दोन बरोबर आर या ठिकाणी दोनने त्रेसष्टला भाग द्यायचा बे एक बे बे त्रिक सहा पुन्हा तीनला बे, बे एक बे एक उरला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह एक शून्य घेतले बेपंचे दहा म्हणजे किती आलं आर बरोबर एकतीस पॉईंट पाच हे या ठिकाणी आलं त्याच्यानंतर आता ही आर म्हणजे काय आले त्रिज्या बरोबर एकतीस पॉईंट पाच सेमी त्रिज आली आता आपल्याला काय काढायचं आहे व्यास काढायचा आहे काय काढायचं आहे व्यास मग व्यास बरोबर काय असतं व्यास बरोबर टू दोन गुणवले त्रिज्या म्हणजे त्रिजेचा डबल व्यास असतो मग दोन गुणवले त्रिज्या किती आली एकतीस पॉईंट पाच आणि यांचा गुणाकार बेपंचे दहाशे शून्याचा अचाला एक बेन पॉइंट तीन आणि बेत्रिक सहा म्हणजे व्यास बरोबर त्रेसष्ट सेमी अशा प्रकारे या ठिकाणी आपण उदाहरण सोडू शकतो अतिशय हे साधे सोपे उदाहरण आहेत आणि हे उदाहरणं सोडून दिलेल्यापैकी आहे परंतु हे कसे सोडवले तर हे तुमच्या लक्षात येण्यासाठी या ठिकाणी स्पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे तर यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील उदाहरणं घेऊया धन्यवाद